गेल्या काही दिवसांपासून राज्यात धार्मिक तेढ निर्माण होणाऱ्या घटनांमध्ये वाढ होऊ लागल्या आहेत. यातच अहमदनगर शहरातील मुकुंदनगर भागात औरंगजेबाचं पोस्टर झळकावण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर काही हिंदू संघटनांनी आक्रमक पवित्रा घेत औरंगजेबाची खुलताबाद येथे असलेली कबर हिंदुत्ववादी संघटनांकडून उकडून टाकण्याचा इशारा देण्यात आला. दरम्यान याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून अहमदनगर शहरातील भिंगारमधील आलमगीर येथील औरंगजेबाच्या मदारशाला पोलीस संरक्षण देण्यात आलंय. विशेष बाब म्हणजे भिंगारमधील आलमगीर परिसरात औरंगजेबाचं काही काळ वास्तव्य असलेलं ठिकाण म्हणून ही मदरसा ओळखली जाते. वेरूळजवळच्या खुलताबाद या ठिकाणी अवलिया शेख जैनुद्दीन यांच्या कबरी शेजारी औरंगजेबाला दफन करण्यात आलं, तर औरंगजेब बादशाला जिथे स्नान घालण्यात आलं त्या भिंगार येथील आलमगीर परिसरात नंतर कबर बांधण्यात आली आहे. तटबंदी असलेल्या आलमगीरमध्ये मदरसा आणि दुर्मिळ पुस्तकांचं ग्रंथालय आहे. दरम्यान राज्यात निर्माण झालेली धार्मिक तेढ पाहता व काही हिंदुत्ववादी संघटनांची आक्रमक भूमिका लक्षात घेत भिंगार पोलिसांनी या मदरशाला संरक्षण पुरवलंय. सोशल मीडियावरील अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये असं आवाहन देखील भिंगार कॅम्पचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे यांनी केलंय.